राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपयांचं अनुदान देण्याच्या मागणीवरून विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि इतर दिवंगत विधानसभा सदस्य यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत सादर. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या शिबिरावर दहशतवाद्यांचा हल्ला. एका हवालदाराला वीरमरण, 2 जवान जखमी. पाकिस्तानची कोट्यवधी डॉलर्सची लष्करी मदत थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन. टाळ, मृदुंग आणि विठू नामाच्या जयघोषात पंढरीतास कार्तिक एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी. महसूल मंत्र्यांच्या हस्ते झाली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा. आणि नवी दिल्ली सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची मेरी कोम, मनीषा मौन, लवलीना बुरगोहेन आणि कचरी भाग्यवती उपांत्यपूर्व फेरीत दाखल. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात आज वंदे मातरमनं झाली. आज पहिल्याच दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी मदत म्हणून 50,000 अनुदान द्यावं. या गदारोळातच वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 2018-19 पुरवणी मागण्या सादर केल्या. येत्या 26 आणि 27 तारखेला या पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे. तसंच 3 विधेयकंही गदारोळातच पुनर्स्थापनार्थ मांडण्यात आली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोकप्रस्ताव पुकारल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. मात्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतर विरोधक जागेवर जाऊन बसले. याच दरम्यान अध्यक्षांनी भाजपाचे विधानसभा सदस्य आशिष देशमुख यांनी सभागृह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं आणि आपण तो स्वीकारल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि इतर दिवंगत विधानसभा सदस्य यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. अटलजींच्या निधनानं विचारांचा महासागर आपण गमावला अशी भावना व्यक्त करत सर्व तत्वज्ञानांचा संगम त्यांच्यात होता असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पक्ष, व्यक्ती, राजकारण यापलीकडे सर्वांना अटलजींनी आपलं मानलं. मन जोडण्याचा प्रकल्प त्यांनी कायम सुरू ठेवला होता. अटलजी विचारांच्या रूपानं आपल्यात कायम राहतील अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. अशा प्रकारचं हिंदुत्व आहे आणि याच व्याख्येला जीवनभर अटलजींनी जगलेलं देखील आपण बघितलं. केवळ भारतातच नाही तर जगामध्ये राजकीय साधन सुचिता पाळणारे जे नेते आहेत अशा नेत्यांमध्ये अटलजींना आपण बघतो. आणि याच त्यांच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अटलजींना खूप मोठं नाव हे मिळालेलं आपण बघितलेलं आहे. काँग्रेसच्या काळातील आर्थिक उदारीकरणाच्या निर्णयाला अटलजींनी अधिक गती दिली. त्यांनी गुजरात दंगलीच्या काळात राजधर्म पाळण्याचा दिलेला सल्ला महत्वाचा आहे असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. याशिवाय आनंदराव देवकाते, वसंतराव धोत्रे, कॉम्रेड माधवराव गायकवाड, केशवराव पारधी, वासुदेव देशमुख, शिवाजीराव नागवडे, वैजनाथराव आकात, यादवराव भोयर, लक्ष्मणराव जाधव, वसंतराव थोरात, विठ्ठलराव भैलुमे, वसंतराव इटकेलवार आणि विमल रांगणेकर आदी दिवंगत सदस्यांना सभागृहातील विविध पक्षाच्या गटनेत्यांनी आदरांजली वाहिली.
याशिवाय 20,326 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर झाल्या असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. दरम्यान विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विधान परिषदेत आज पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. गायकवाड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला गेला नाही असं सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकारनं याबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं अशी मागणी मुंडे यांनी केली. सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. यासंदर्भात चौकशी झाली आहे. सदनाचं कामकाज संपेपर्यंत आपण याबाबत निवेदन होईल अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. त्यानंतर 2018-19 पुरवणी मागण्यासह अन्य कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला. अटल बिहारी वाजपेयींनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला, त्याचप्रमाणे त्यांनी पक्षवाढीसाठी कठोर मेहनत घेतली आणि पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय देशाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरले अशा शब्दात पाटील यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि माजी विधान परिषद सदस्य उमेशा पवार यांच्या निधनाबद्दलही चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडत त्यांना आदरांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही वाजपेयी यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे माधवराव गायकवाड आणि उमेशा पाटील यांच्या निधनाबद्दल मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. त्यापूर्वी सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रवीण दरेकर, नीलम गोर्हे, जगन्नाथ शिंदे, अमरनाथ राजूरकर आणि दत्तात्रय सावंत यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती केली. महादेव जानकर, भाई किरकर, जयंत पाटील, अनिल परब, शरद रणपिसे, बाबाजानी दुराणी, मनीषा कायंदे, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा आणि अरुण अडसद या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज सभागृहाला करून दिला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधिमंडळ परिसरात सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवन परिसरामध्ये कामकाजासाठी जात असताना विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. दुष्काळग्रस्तांना मदत द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, 2018 खरीपापर्यंत कर्ज माफ करा, याचबरोबर सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण द्या अशा घोषणांचे फलक हातात घेऊन विरोधकांनी नारेबाजी केली. ऑल इंडिया एमआयएमच्या आमदारानं मुस्लिम आरक्षणाची मागणी यावेळी केली. समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नसून शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं. तसंच या महामार्गाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणीही शिवसेनेनं केली असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नव्हता, परंतु समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जात होत्या त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांचं नुकसान न होता त्यांना योग्य किंमत मिळावी आणि समृद्धी महामार्ग व्हावा ही उद्धव ठाकरे यांची भूमिका होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आणि समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना आता यथायोग्य लाभ मिळतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक मुंबईत सुरू आहे. केंद्रीय मध्यवर्ती बँकेची भांडवलाची गरज तसंच बँकांनी कर्ज देण्याच्या नियमांचा काटेकोरपणा याविषयी या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय कमकुवत बँका आणखी दुर्बल होण्यापासून वाचवण्यासाठी करण्याची उपाययोजना, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना पतपुरवठा असे विषय देखील बैठकीतल्या चर्चेसाठी पटलावर आहेत. गव्हर्नर उर्जित पटेल, 4 डेप्युटी गव्हर्नर, आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग आणि वित्तसेवा सचिव राजीव कुमार या बैठकीसाठी उपस्थित आहेत. राज्यात एसईबीसी अर्थात सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असा वेगळा प्रवर्ग तयार करून त्याअंतर्गत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिलं जाईल असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मुंबईत आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल राज्य मंत्रिमंडळानं स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितलं. या अहवालात 3 शिफारसी केल्याचंही ते म्हणाले. मराठा समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही असाधारण अपवादात्मक परिस्थिती असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे 50% वर जाऊन हे आरक्षण देण्यात येईल. त्यादृष्टीनं मंत्रिमंडळ उपसमितीची पुढली कार्यवाही करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावरही कार्यवाही केली जाईल. हा अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल असं त्यांनी सांगितलं. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामात म्हणजे 1857च्या उठावात बलिदान देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. राणी लक्ष्मीबाई म्हणजे प्रत्येक भारतीयाचं प्रेरणास्थान असून वसाहतवादाविरुद्धच्या लढ्यातला त्यांचा निग्रह धैर्य आणि त्याग अविस्मरणीय आहे असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही आज जयंती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटर संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे. हरियाणामधल्या वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे अर्थात पश्चिमी परिघी द्रुतगती महामार्गाच्या कुंडली मानेसर पलवल या पट्ट्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पलवलमध्ये विश्वकर्मा कौशल्य विद्यापीठाचीही कोनशिला पंतप्रधानांनी स्थापित केली. गुरुग्राममधल्या सुलतानपूर इथं ते आज एका जनसभेला संबोधित करणार आहेत. दिल्ली मेट्रो सेवेच्या एक्सकॉट्स मुजेसर ते वल्लभगड या 3.25 किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचंही उद्घाटन पंतप्रधान आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. मेट्रो सेवा सुरू होणारं वल्लभगड हे हरियाणातलं 4थं शहर ठरणार असून आजच्या उद्घाटनामुळे काश्मीर गेट तर राजा नहरसिंगपर्यंत 43.6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे. हरियाणामध्ये सध्या 25 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे मेट्रो मार्ग कार्यरत आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या एका नवीन शिबिरावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका हवालदाराला वीरमरण आलं. या हल्ल्यात लष्कराचे 2 जवान जखमी झाले. काकापोरा रेल्वे स्थानकाजवळ काल संध्याकाळी 7:30 दरम्यान हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. पंचायत निवडणुकांमुळे सध्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्या असून त्यांना आळा घालण्यासाठी हे शिबिर उभारण्यात आलं आहे. काल हल्ल्यानंतर ताबडतोब सीआरपीएफनं शोधमोहीम सुरू केली मात्र एका धार्मिक कार्यक्रमामुळे ही मोहीम थांबवावी लागली. फेसबुकच्या माध्यमातून काश्मीरातल्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याच्या आरोपावरून जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा दलांनी एका महिलेला अटक केली आहे. अशा आरोपावरून एका महिलेला अटक होण्याची काश्मीरमधली ही पहिलीच वेळ असून ही महिला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. शाजिया असं या महिलेचं नाव असून ती उत्तर काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यातल्या संबळ क्षेत्रातील नैतखाई इथली आहे. गेले अनेक दिवस सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेल्या शाजियाच्या फेसबुक खात्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर तिच्या प्रोफाईलमधून ती काश्मीरमधल्या युवकांना जिहाद आणि शस्त्र उचलण्यासाठी चिथावत असल्याचं उघड झाल्यामुळे तिला अटक करण्यात आली. अनंतनागमधल्या 2 काश्मीरी युवकांना तिनं शस्त्रसामुग्री पुरवल्याचंही तपासात उघड झालं आहे. खबरी असल्याचं भासवून पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून काढलेली गुप्त माहिती शाजिया दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याचा संशय सुद्धा सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या अजनूज इथले शहीद जवान कपिल नामदेव गुंड यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 15 नोव्हेंबरला जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना झालेल्या स्फोटात कपिल जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं. शहीद कपिल यांचे वडील नामदेव गुंड हे निवृत्त लष्करी जवान आहेत. वडिलांच्या इच्छेखातर 4 वर्षापूर्वी कपिल लष्करी सेवेत दाखल झाले होते. पाकिस्तानची कोट्यवधी डॉलर्सची लष्करी मदत थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. पाकिस्ताननं आपल्याला मिळालेली मदत अमेरिकेचे हितसंबंध राखण्यासाठी न वापरता तीच मदत अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना पुरवली असा दावाही त्यांनी केला आहे. फॉक्स न्यूज या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ते बोलत होते.
अल कायद्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्ताननंच आश्रय दिला होता. तो पाकिस्तानातल्या लष्करी प्रशिक्षण केंद्राजवळच लपला होता. याचा अर्थ पाकिस्तानातल्या सगळ्यांना ते माहीत होतं असा आरोपही त्यांनी केला. म्हणूनच पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात अमेरिका कसरली नाही अशी पुस्ती त्यांनी जोडली. पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तान स्वतः काहीही करत नाही अशी टीकाही ट्रम्प यांनी केली. देशात सांप्रदायिक सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं आजपासून सांप्रदायिक एकता सप्ताहाचं आयोजन होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना संस्थेमार्फत या सप्ताहाबरोबरच सांप्रदायिक सुसंवाद अभियानही राबवलं जातं. बहुसांस्कृतिक अशा भारतीय समाजात पूर्वापार चालत आलेल्या बंधुभाव सहिष्णुता आणि सहअस्तित्वाच्या मूल्यांवर विश्वास ठेवून त्यांची जपणूक करण्याचं महत्व यानिमित्तानं अधोरेखित केलं जातं. या सप्ताहाची सुरुवात आजच्या राष्ट्रीय एकात्मता दिनापासून होत आहे. सर्वधर्म समभाव, अहिंसा, जातीय विद्वेषाचा विरोध या विषयांवर आधारित चर्चासत्र आणि सभा तसंच परिषदांचं आयोजन या सप्ताहाच्या निमित्तानं देशभरात करण्यात येणार आहे. संवर्धन दिन साजरा करून या सप्ताहाची सांगता करण्यात येईल. टाळ, मृदुंग आणि विठुनामाच्या जयघोषात पंढरीत आज कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांचा मेळा जमला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली. राज्यातल्या जनतेला तीव्र दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे असं साकडं पाटील यांनी विठूचरणी घातलं. मंदिर समितीची रचना करताना मुख्यमंत्र्यांनी खूप विचार केला आहे, त्यामुळे मंदिर समितीचं कामकाज सुरळीत सुरू आहे. या समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल आणि वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल असंही महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या मळगे बुद्रुक इथले वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना यावेळी पूजेचा मान मिळाला. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश इथून कार्तिकी यात्रेसाठी जवळपास 5 लाखांहून अधिक भाविक पंढरीत आले आहेत. प्रामुख्यानं कार्तिकीच्या वारीला मुंबई, कोकण आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात येतात. आषाढी एकादशीला निद्रिस्त झालेले भगवान विठ्ठल कार्तिकी एकादशीला उठतात, त्यामुळं या एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी सोडण्यात आलेल्या लातूर पंढरपूर कार्तिकी स्पेशल रेल्वेगाडीचा खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या रेल्वेगाडीबरोबरच बिदर पंढरपूर, अलिदाबाद पंढरपूर रेल्वेगाडी देखील सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गायकवाड यांनी यावेळी केलं. झारखंडमध्ये रांची इथं आजपासून 2 दिवसांची 8वी राष्ट्रीय महिला पोलीस परिषद सुरू होत आहे. पोलीस संशोधन आणि विकास विभागानं झारखंड पोलिसांच्या सहकार्यानं ही परिषद आयोजित केली आहे. ही परिषद महिला पोलिसांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडणारं देशातलं राष्ट्रीय स्तरावरचं एकमेव व्यासपीठ आहे. देशभरातल्या विविध पोलीस विभागात होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणांवर सातत्यानं लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण मिळवणाऱ्या प्रणालीच्या सक्षमीकरणाचं आणि त्यासाठी विविध सक्रिय उपाययोजना करण्याचं काम ही परिषद सातत्यानं करते असं केंद्रीय गृह विभागानं एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. शौचालयाचं महत्व लोकांना समजावं यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं आजचा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. संपूर्ण जगाचा विचार केला तर 4 अब्ज 50 कोटी लोकांना सुरक्षित शौचालय उपलब्ध नाहीत, तर 89 कोटी 20 लाख लोक आजही उघड्यावर शौचाला जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत ही संकल्पना 2019 ऑक्टोबरपर्यंत सत्यात उतरवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगानं देशातल्या सर्व राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या वापराबाबत लोकजागृती केली जाणार आहे. या मिशनमुळे ग्रामीण भागात उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. स्वच्छतेचं महत्व सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांनी समाजाला पटवून दिलं. त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावरची घाण साफ केली, तसंच रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेनं महाराष्ट्रासह असंख्य कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. साताऱ्यामधल्या खंडाळा तालुक्यात लोणंद इथं राहणाऱ्या आनंदराव क्षीरसागर यांच्यासाठी देखील आयुष्यमान भारत योजना दिलासादायक ठरली आहे. सती सावित्रीनं सत्यवानाचे प्राण वाचवल्याचं आपण पौराणिक कथेतून ऐकतो. मात्र हल्लीच्या काळात सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या सावित्री रुग्णालयानं असंख्य रुग्णांचं जीवन सुखकर करण्यास सहाय्य केलं आहे. या रुग्णालयानं केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत
अनेक रुग्णांना उपचार करून श्रवण यंत्र दिलं आहे. यातीलच एक लाभार्थी आहेत लोणंद इथं राहणारे आनंदराव क्षीरसागर. मोटार वाइंडिंगचा व्यवसाय करणारे आनंदराव यांना अगोदर कमी ऐकू येत होतं, त्यामुळे त्यांना नातेवाईकांसह मित्र परिवार आणि ग्राहकांशी संवाद साधताना प्रचंड अडचणी येत होत्या. मात्र आज ते विना अडथळा सर्वांशी संवाद साधत आहेत. हे शक्य झालं ते आयुष्यमान भारत या योजनेमुळे. माझ्या दोस्ताकडून मला माहिती मिळाली की सावित्री हॉस्पिटलमध्ये कानाचं ऐकण्याचं मशीन मिळते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मला ऐकण्याचं मशीन दिलं, त्यामुळे मला चांगलं ऐकू येते. आता घरच्यांशी चांगल्याशी सगळ्यांशी मला व्यवस्थित संवाद साधता येतो. वृद्धापकाळात कमी ऐकू येणं ही आज सामान्य बाब आहे, त्यामुळे अनेकदा ज्येष्ठांची मित्रपरिवाराशी बोलताना चिडचिड होते. मात्र आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अनेक रुग्णांना श्रवण यंत्र देण्यात आल्यानं त्यांचं जीवन सुखकर होण्यास मदत झाली आहे. सावित्री हॉस्पिटल लोणंद या ठिकाणी कर्णबधिर लोकांना मोफत मशीन वाटप केले जाते. तसेच आनंदराव क्षीरसागर या वयोवृद्ध व्यक्तीला योजनेअंतर्गत हॉस्पिटल मार्फत मोफत मशीन वाटप केलेले आहे. आयुष्याच्या उतारवयात ज्येष्ठांना गरज असते ती प्रेमळ संवादाची. यामध्ये समन्वय साधण्याचं काम केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेमुळे आज शक्य झालं आहे. श्रीलंकेतल्या राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी काल रविवारी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. रनिल विक्रमसिंघे यांना 26 ऑक्टोबरला श्रीलंकेच्या पंतप्रधान पदावरून पदच्युत करून महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा निर्णय सिरिसेना यांनी घेतल्यानंतर श्रीलंकेत राजकीय तिढा निर्माण झाला होता. श्रीलंकेच्या पंतप्रधानांना पदावरून हटवण्याचा अधिकार फक्त श्रीलंकेच्या संसदेला असल्यामुळे सिरिसेना यांनी कार्यकाळ पूर्ण व्हायच्या 20 महिने आधीच श्रीलंकेची संसदही बरखास्त करून येत्या 5 जानेवारीला मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयानं मात्र गेल्या मंगळवारी सिरिसेना यांचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय रद्द करून 5 जानेवारीला निवडणूक घेण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या तयारीवरही प्रतिबंध आणला होता. संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी देखील सिरिसेना यांचा निर्णय धुडकवून लावत 14 नोव्हेंबरला श्रीलंका संसदेचं खास अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे सिरिसेना यांनी अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र या बैठकीवर सभापती जयसूर्या यांनी बहिष्कार टाकला, तसंच पीपल्स लिबरेशन फ्रंट या पक्षानंही या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या राजकीय पेचप्रसंगाला तुम्हीच कारणीभूत असल्यामुळे तुम्हीच तो पेचप्रसंग सोडवला पाहिजे, त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहण्याचं आम्हाला काहीच कारण नाही, असं एका पत्राद्वारे पीपल्स लिबरेशन फ्रंट पक्षानं सिरिसेना यांना कळवलं आणि बैठकीला हजर राहणं टाळलं. लातूर जिल्ह्यात सध्या गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवली जात असून या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुलामुलींना ही लस दिली जाते. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. सर्व नागरिकांनी आपापल्या पाल्यांना ही लस टोचून घ्यावी असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. ठाण्यामध्ये दृष्टीबाधितांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत पुणे, मराठवाडा, मुंबई, नाशिक, सोलापूर, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणाहून संघ सहभागी झाले. ही स्पर्धा 2 गटात बाद फेरीत खेळवली जाणार आहे. अंतिम सामन्यात उर्वरित महाराष्ट्र संघावर मात करत नागपूरनं बाजी मारली. अंध व्यक्तींमध्ये जी खेळाडू वृत्ती असते ती जोपासण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतलेत आणि मागील 11 वर्षापासून संस्थेच्या वतीने या स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात आयोजित करत असतो, त्याचाच एक भाग होता. आणि यातून जे 14 प्लेयरचं आम्ही सिलेक्शन करू ते 14 ते 16 जानेवारीला मुंबई इथे नॅशनल लेवलच्या मॅचेस खेळतील. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोम, मनीषा मौन, लवलीना बुरगोहेन आणि कचरी भाग्यवती यांनी उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमनं 48 किलो वजनी गटात तर मनीषानं 54 किलो वजनी गटात आपापल्या कझाकस्तानच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं. मनीषानं विजय मिळवलेली मुष्टीयुद्धी विद्यमान जगज्जेती आहे.
लवलीनानं 69 किलो वजनी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 5-0 आणि 81 किलो वजनी गटात कचरीनं आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 4-1 असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत मनिषाचा मुकाबला आता अग्रमानांकित आणि 2016 उपविजेती स्टोयका पेट्रोवा या बल्गेरियाच्या खेळाडूशी होईल. सरिता देवी मात्र 60 किलो वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. आयर्लंडच्या केली हॅरिंग्टननं तिला 3-2 असं हरवलं. लंडनमध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेव यानं जगज्जेता नोवोक जोकोविचला नमवून स्पर्धेच्या करंडकावर नाव कोरलं. जोकोविचवर 6-4, 6-3 अशी सरळ सेट्समध्ये मात करणारा 21 वर्षीय अलेक्झांडर एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचा जोकोविचनंतरचा सर्वात तरुण विजेता ठरला आहे. तसंच एटीपी फायनल स्पर्धेत एकाच वर्षी नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर या दोघांना हरवणारा अलेक्झांडर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. तमिळनाडूमध्ये गज चक्रीवादळानं आतापर्यंत 45 जणांचा बळी घेतला असून मदतकार्यासाठी योगदान देण्याचं आवाहन मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीसह अनेक भागात काल मध्यरात्री गडगडाटासह पाऊस झाला. काही भागात पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर शहरात आज सकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद इथंही मध्यरात्री 2 तास चांगला पाऊस झाला. नांदेडमध्ये रात्रीपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ दिसून आली. येत्या 24 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपयांचं अनुदान देण्याच्या मागणीवरून विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि इतर दिवंगत विधानसभा सदस्य यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत सादर. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या शिबिरावर दहशतवाद्यांचा हल्ला. एका हवालदाराला वीरमरण, 2 जवान जखमी. पाकिस्तानची कोट्यवधी डॉलर्सची लष्करी मदत थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन. टाळा, मृदुंग आणि विठूनामाच्या जयघोषात पंढरीत आज कार्तिक एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी. महसूल मंत्र्यांच्या हस्ते झाली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा. आणि नवी दिल्ली सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची मेरी कोम, मनीषा मौन, लवलीना बुर्गोहेन आणि कचरी भाग्यवती उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.